आजपासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. आजच्या कार्यक्रमात स्वागत असो. आजच्या कार्यक्रमातल्या आपल्या पाहुण्यांची एक वक्ता आणि शिक्षक या नात्याने आंतरराष्ट्रीय ख्याती आहे. लंडनमधल्या वेस्टमिनिस्टर चॅपलमध्ये 25 वर्ष ते धर्मगुरू होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यातलं लोकप्रिय पुस्तक आहे देव ते भल्यासाठीच करत असतो. या पुस्तकाचं लोकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केलंय. कृपया स्वागत करा डॉक्टर आर टी केंडल यांचं. डॉक्टर केंडल, आज आमच्या बरोबर आहात, त्याबद्दल आभारी आहे. मी खूप उत्साहित झालो इथे हजर राहून. वर्षापूर्वी मी तुमची कितीतरी पुस्तकं वाचली आणि त्यातल्या बऱ्याचशा पुस्तकांनी मी खरंच खूप प्रभावित झाले होते. आणि त्याच वेळी मी मनाशी पक्कं केलं होतं की माझ्या टीव्ही कार्यक्रमात मी तुम्हाला बोलवणारच आहे. आणि मला वाटतं तुम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहात ज्या जीवन परिवर्तनाच्या ठरतील. आम्हाला या पुस्तकाविषयी सांगा जे तुम्ही लिहिलंय देव ते भल्यासाठीच करत असतो. कशाविषयी आहे हे पुस्तक? युसेफवर आधारित असं युसेफच्या जीवनावरचं हे पुस्तक आहे. तो रंगीबेरंगी पाय घोळ घालायचा जो त्याला त्याचे वडील याकोब यांनी दिला होता. जगा देण्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो घालणं होती. तो जगा घालून आपल्याच तोऱ्यात मिरवायचा. त्यामुळे त्याचे भाऊ मत्सरी बनले आणि त्यांना ते सहन होईन असं झालं. ते त्याला जीवे मारणार होते. पण मग दुसरी योजना ठरली, ती म्हणजे इस्रायली लोकांपाशी त्याला विकून टाकायचं, म्हणजे पुन्हा कधीच तो दिसायचा नाही. त्यांनी तो रंगीबेरंगी पायघोळ घातला आणि रक्तात बुडवला आणि वयोवृद्ध याकोबकडे नेऊन दिला आणि त्याच्या वडिलांसमोर घेऊन गेले. ते त्या आमिषाला बळी पडले आणि म्हणाले, ओ हिंस्र पशूंनी माझ्या मुलाला फाडून खाल्लं, मी शोक करत माझ्या मुलाकडे जाईन. ते भाऊ उतावीळपणे बाजूला गेले आणि म्हणाले, चला आपलं काम झालेलं आहे. त्यासाठी जाब द्यावा लागण्याची कधी अपेक्षा न करत युसेफ पुन्हा कधी दृष्टीस पडण्याची अपेक्षा न करत. पण घडलं असं की युसेफला त्याने इस्रायलीनं विकून टाकलेलं होतं, ज्याने नंतर त्याला एका मिस्री अंमलदाराला पोटीफर याला विकून टाकलं होतं. आणि युसेफ ज्याने आयुष्यात एकही दिवस कधी काम केलेलं नसावं, पण त्याला घरकाम करण्यासाठी एक नोकर बनवण्यात आलं होतं, पण परमेश्वर त्याच्याबरोबर होता, त्यामुळे त्याला बढती देण्यात आली होती. अखेरीस पोटीफरच्या संपूर्ण घराच्या कारभाराची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. पण मग त्याला एक आश्चर्यकारक परीक्षा देण्यात आली. पोटीफरची बायको शारीरिकदृष्ट्या युसेफवर आकृष्ट झाली होती. बायबल सांगतं तो बांधेसूद आणि देखणा होता. आणि ती म्हणाली, माझ्याशी संबंध ठेव. तो म्हणाला, नाही मी तसं नाही करू शकत, ते मुळीच योग्य ठरणार नाही. मग तो म्हणाला, एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू? बरोबर. आता जॉयस, बरीचशी माणसं अनैतिक लैंगिक संबंध टाळतात कारण पकडले जाऊ आपण अशी त्यांना भीती वाटते. पण युसेफ मात्र इथे एका अनोळखी प्रदेशात होता. पोटीफरची बायको ही कोणाला सांगायला जाणार नव्हती. कनान देशातही कोणाला कधीच कळलं नसतं, त्यामुळे युसेफपाशी गमावण्यासारखं काही नव्हतं. तरी तो म्हणाला, देवाला कळतं. बरोबर. आणि तो असं म्हणाल्यावर देवदूत म्हणाले, शाबास, कारण ती एक परीक्षा होती ज्यात त्याला उत्तीर्ण व्हायचं होतं. ठीक आहे, त्याने नकार दिला. पण एके दिवशी तो बाहेर पळून जात असताना त्याच्या झग्याचा एक तुकडा किंवा वस्त्र तिने हातामध्ये पकडलं. आठवलं म्हणून सांगतो, तो पळून जाण्याचं कारण म्हणजे त्याला मोहात पाडण्यात आलं होतं. ते सोपं नव्हतं, तिथून बाहेर पडण्यासाठी त्याला पळावं लागलं. पण त्याच्या वस्त्राचा एक भाग तिच्या हाती सापडला होता आणि त्याचा पुरावा म्हणून तिने वापर केला. आणि म्हणून पोटीफर घरी आल्यानंतर ती म्हणाली, जो इब्री दास आपण आपल्या घरी आणला होता त्याने माझी आबरू लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तिच्यावर विश्वास ठेवला. आणि पुढे काय घडलं तुम्हाला ठाऊक आहे. युसेफला बंदीशाळेत टाकण्यात आलं. हे सगळं त्याच्या नशिबी आलं योग्य केल्याबद्दल. आपण जेव्हा एखादी गोष्ट योग्य करतो, आपली इच्छा असते की देवाने आपल्यावर कृपा आशीर्वाद आणि आपल्याला निग्रहाने सांगत. तुम्हाला खात्री आहे, युसेफ नक्कीच म्हणाला असणार, अत्यंत आभार आहेत प्रभू, पहिलंच मला जे करायचं होतं ते मी केलं आणि मी अंधार कोठडीमध्ये येऊन पडलो. आणि अत्यंत अत्यंत निराश झाला होता तो. त्याचे भाऊ त्याच्याशी जे वागले होते त्याने तो खूप दुःखी झाला होता. पोटीफरच्या बायकोने त्याला आरोपी ठरवल्यामुळे दुःखी झाला होता. आणि या सगळ्या गोष्टी देवाने घडू दिल्या म्हणून तो देवावरही नाराज झाला असावा. आणि शिवाय योग्य वागण्यापायी तो आता दुःख सोसत होता, त्यामुळे त्याला ते फार कठीण जात होतं. आपण जरा बोलूया, कारण आत्ता या क्षणी लक्षावधी प्रेक्षक असे असतील ज्यांना असं वाटत असेल की तुमच्यावर
फार मोठा अन्याय झालेला आहे आणि तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला वाटत असेल तुम्ही योग्य करूनही तुम्हाला एक चुकीचा परिणाम लाभलाय आणि तुम्हाला तसं जर जाणवत असेल. आजचा कार्यक्रम हा खास करून तुमच्यासाठीच आहे. आज तुम्ही हे लक्षात घ्यावं असं आम्हाला वाटतंय की तुम्ही जर एखाद्या अपवित्र परिस्थितीदरम्यानही धार्मिक वृत्ती बाळगली तर मग देव तुमच्या जीवनात त्याची भरपाई करून देईल आणि प्रतिफळ मिळवून देईल जे विस्मयकारक असं असेल. डॉक्टर केंडल एक वचन आहे ज्याने माझ्या जीवनातल्या कितीतरी कठीण प्रसंगातून मी निभावून गेले कारण मी अशा बऱ्याच गोष्टींच्या अनुभवातून गेले ज्या मला अन्यायकारक वाटल्या होत्या. वचन यशया 61:7-8 ते सांगतं की आपल्या अप्रतिष्ठेचा मोबदला देव आपल्याला दुप्पट देईल कारण त्याला न्याय प्रिय आहे. देव तिरस्कार करतो अन्यायाचा. जेव्हा चुकीच्या गोष्टी अशा लोकांच्या बाबतीत घडतात ज्यांचं अंतःकरण हे योग्य असतं. तुम्हाला दुप्पट आशीर्वाद कशाने मिळत असतील तर जेव्हा अन्याय होत असतो आणि तरी त्याबाबत तुम्ही आनंदी असता, म्हणजेच तुम्ही तक्रार करत नाही. पेत्रामधलं एक वचनही माझ्या आवडीचं आहे, ते म्हणजे जेव्हा पेत्रा म्हणाला चांगलं केल्याबद्दल तुम्ही जर दुःख भोगलं आणि ते निमूटपणे सहन केलं तर ते देवाच्या दृष्टीने उचित आहे. दुसऱ्या शब्दात ज्या ज्या वेळी अन्याय झालेला असतो पण तुम्ही योग्य गोष्ट केलेली असते. योसेफनेही अगदी हेच केलं होतं. बरोबर, ते न्याय्य नव्हतं. तसं तो रंगीबेरंगी पायघोळ झगा घालून त्याचं मिरवणंही योग्य नव्हतं. तो भावना शून्य होता, त्याची वृत्ती तिथे दिसून येते. तुम्ही त्या दोषाकडेही दुर्लक्ष करू शकत नाही, नक्कीच नाही. पण ते जे काही वागले ते अत्यंत चुकीचं आणि अत्यंत वाईटच होतं. तो तरुण आणि अनुभवी नव्हता. एक अशी गोष्ट होती जी तुम्ही मुळीच विसरता कामा नये. भविष्य सूचक स्वप्नांची एक विलक्षण अशी देणगी त्याला देण्यात आली होती. खरं तर मी त्यातलं थोडं वाचूनच दाखवतो. ही स्वप्न सांगून त्याने खूप मोठी चूक केली होती. तुम्हाला सांगतो, देवाने तुम्हाला काही दाखवून देणं ही वेगळी गोष्ट असते. माझ्या मते आपण गप्प बसलो असतो तर प्रभूने आणखी काही दाखवलं असतं. तो म्हणाला, मला पडलेलं स्वप्न आहे का? बघा, आपण शेतात पेंड्या बांधत होतो तो माझी पेंडी उठून उभी राहिली तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडीभोवती येऊन उभ्या राहिल्या आणि त्याने नमन केलं. हे सगळं ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, काय तू आमच्यावर राज्य करणार आहेस? तू आमच्यावर सत्ता चालवणार आहेस? यामुळे तर ते त्याचा आणखी द्वेष करू लागले. एवढं बोलणं ऐकून तरी त्याने गप्प बसायला हवं होतं पण त्याला आणखी एक स्वप्न पडलं होतं. आता यावेळी तरी त्याने गप्प बसायला हवं होतं पण तो म्हणाला, बघा आणखी एक स्वप्न पडलंय. ते असं की सूर्य चंद्र आणि 11 तारे यांनी मला नमन केलेलं आहे. या स्वप्नाचं स्पष्टीकरण करण्यासाठी तुम्हाला सिगमंड फ्रॉइड होण्याची गरज नव्हती. आणि मुख्य म्हणजे ही स्वप्न देवाकडून आली होती. ती त्यांना सांगणं त्याची चूक होती, त्याला मुळीच गरज नव्हती. पण देवाने ती त्यालाच दिलेली होती. पण योसेफलाही कळू शकलं नव्हतं की महत्तेसाठी त्याला वेगळं काढून ठेवण्यात आलेलं होतं. पण त्याला काही परीक्षा द्याव्या लागणार होत्या. आणि खरंच लक्षात घ्या, स्वप्न पडण्याची जी देणगी होती ती देवाची होती आणि त्या देणगीत काहीच समस्या नव्हती. तर बरीचशी समस्या त्याच्याच बाबतीत होती. देव त्याला त्याचं भविष्य दाखवून देत होता. त्याच्यासाठी देवाकडे योजना होती आणि त्यासाठी त्याने तयारीत राहायला हवं होतं आणि त्याचा अर्थ होता कठीण प्रसंगातून जाण. आणि आपल्यापैकी बहुतेकांना वाटतं की कार्यरत असणारी अशी देणगी आपल्यापाशी आहे म्हणजे आपण तयार आहोत. बरोबर, योसेफपाशी देणगी होती पण तो तयार नव्हता. तो मुळीच तयार नव्हता. आणि दाऊद जेव्हा शमुएलद्वारा अभिषेकित झाला होता त्याप्रमाणे ते होतं. त्याच्यापाशी अभिषेक होता पण राज्यपद नव्हतं. बरोबर, तो राजा होण्यापूर्वी त्याला खूप प्रतीक्षा करावी लागली होती. आणि आपल्यापैकी बरेच जण केवळ आपल्यापाशी प्रभूचे आशीर्वाद असल्याकारणाने, आपल्यापाशी विशिष्ट अशी एक देणगी किंवा एखादा अस्सल अभिषेक असल्याकारणाने त्यांना वाटतं आपण जगाशी झटापट करायला तयार आहोत. आपण तयार नसतो. कधी कधी प्रभू जेव्हा आपल्यापाशी उघड करत असतो की तो आपला वापर करणार आहे, आपल्याला वाटतं की तो ताबडतोब करेल. मला आठवतंय, पूर्वी 1956 साली प्रभूजी माझ्यावर खूप 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 कृपा होती. मला स्वप्नही दाखवण्यात आली होती आणि 1956 सालीच प्रभूने मला दाखवलं की एके दिवशी मला जगभर पसरलेलं असं एक मोठं सेवा कार्य लाभणार आहे. मला वाटलं की 1-2 वर्षातच मला मिळेल ते पण मी प्रदीर्घ प्रतीक्षा केली. आपला कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना देवाकडून एक आश्वासन लाभलं असेल किंवा एखादं वचन किंवा एखादं स्वप्न त्यांच्या जीवनासाठी, पण ते बऱ्याचशा गोंधळात आणि नैराश्यात सापडलेले आहेत कारण त्यांच्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी दीर्घकाळ लोटलेला आहे. एकदा मी ऐकलं, आपल्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी दीर्घकाळानंतर ती प्रतीक्षा संपते आणि आपल्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त नुकसान सोसावं लागतं आणि आपल्या सहनशक्तीच्या पलीकडचा त्रास सोसावा लागतो. आपण त्या अनुभवातून जात असतो आणि त्यासाठी देव आपल्यावर कृपाही करत असतोच.
आज आम्हाला एक प्रमुख गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या क्षणाला जरी तुम्ही अत्यंत कठीण काळातून जात असाल तरी या दरम्यान तुम्ही चांगली वृत्ती बाळगा. देव तुम्हाला त्यातनं सही सलामत बाहेर काढणार आहे. उत्पत्ती 29 मध्ये नंतर जे काही सांगण्यात आलंय तेच मला वाटतं तुमच्या पुस्तकाचं शीर्षक असावं, जिथे त्याचे भाऊ त्याच्याकडे आले होते आणि त्यांनी खरोखरच त्याला लावून मुजरा केला होता, कारण जमिनीवर दुष्काळ पडला होता आणि अन्नधान्याचा योसेफ कारभारी होता आणि योसेफच त्यांची ती गरज पूर्ण करू शकणार होता. त्यांना वाटलं तो आता त्यांच्याशी खूप क्षुद्रपणे वागेल, त्यांनी त्याच्याशी जे काही केलंय त्याचा तो वचपा काढील, आणि ते अत्यंत घाबरलेले होते. पण योसेफ म्हणाला की माझे भाऊ मी देवाच्या जागी आहे का, तुम्हाला चुकीचं वागवण्याचा मला अधिकार नाही. तुमचा जो चुकीचा हेतू होता त्याद्वारे देवाला माझं भलंच करायचं होतं, त्याविषयी आम्हाला सांगा. आता या क्षणी जे कोणी ऐकत असतील त्यांना मला सांगा असं वाटतंय की देवाने असं का घडू दिलं हे तुम्हाला कधीच कळणारच नाही. आणि तुम्ही म्हणाल मीच का प्रभू, योसेफला कसं वाटलं असेल असं तुम्हाला वाटतं? त्याने योग्य तेच केलं होतं, पण तरी त्याला तुरुंगात टाकलं होतं. परंतु वाईटाचा मागमूसही न राहता एक दिवस उजाडत असतो. तो त्याच्या भावांना म्हणाला असावा देवाचा हेतू भलं करणं हाच असतो. आणि मी तुम्हाला म्हणेन, तुमच्या बाबतीत काहीही घडलेलं असो, कितीही वाईट, कितीही अप्रामाणिक, कितीही अन्याय्य, एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही खरोखरच म्हणाल देवाला भलंच करायचं होतं. पुस्तकात सांगितलंय त्यांनी खोट्या रीतीने त्याला आरोपी केलं, चुकीच्या पद्धतीने त्याला कैदेत टाकलं, दुर्लक्षील त्याची निंदानालाच ती केली. त्यांचा हेतू वाईटासाठी होता, पण देवाचा हेतू मात्र भलं करण्याचाच होता. किती अद्भुत विधान आहे. शास्त्रातलं माझं सर्वात आवडीचं वचन म्हणजे रोमकरास 8:28. माझ्याकडे कोणी जेव्हा एखाद्या पुस्तकावर किंवा शास्त्रावर सही मागतो तेव्हा मी नेहमीच लिहितो रोमकरास 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणेनं सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. एक दिवस असा आला असावा की ज्या दिवशी योसेफने एकही गोष्ट बदलली नसावी. बरोबर, एकेकाळी ते वाईट होतं, पण वस्तुस्थिती अशी की ते मिळून कल्याणकारी होत असतं. म्हणजे असा अर्थ नाही की त्यावेळी ते योग्यच होतं, त्या मिळून कल्याणकारी होत असतात. आणि जेव्हा असं घडतं तुमच्यापाशी तक्रार उरत नाही, कारण देवाची अशी एक विशिष्ट पद्धत असते आपल्या भूतकाळाला आकार देण्याची आणि त्याला एक चांगलं स्वरूप देण्याची. म्हणजे असंही नाही की परिस्थिती चांगली असते, म्हणजे असं की देव इतका चांगला असतो की तो चुकीची परिस्थिती घेतो आणि जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात तर तो तुमचं भलंच करणार आहे. अगदी बरोबर. या भावांचा उद्देश जो आहे तो अत्यंत वाईटच होता. ते पूर्ण द्वेष करायचे त्याचा, ते क्रोधिष्ट झालेले होते, ते मत्सरी झाले होते. आणि तरीही एक दिवस असा उजाडला जेव्हा योसेफ त्यांना म्हणू शकला होता काळजी करू नका, देवाला भलंच करायचं होतं. योसेफच्या जीवनातली एक रंजक गोष्ट, या क्षणी कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की मी माझं नाव बदलून योसेफच ठेवायला हवं, कारण माझंही आयुष्य बरंच आहे असंच आहे. आणि हे काही त्याच्या बाबतीत एकाच वेळी घडलं नाही, अशावेळी खरं तर कठीण असतं. त्याचा अक्षरशः विश्वासघात केला गेला होता, वेगवेगळ्या वेळी त्याला अन्यायरित्या वागवण्यात आलं होतं. आणि वरवर पाहता लागोपाठ मला म्हणायचा तो खरं तर योग्य करायचा, चांगली वृत्ती बाळगायचा, मदतनीस व्हायचा, आशीर्वादाचा धनी व्हायचा, पण तरीही त्याला चुकीची वागणूक मिळायची. पण मग तो तुरुंगात असताना त्याचं कोणाला माहीत नसलेलं व्यक्तिमत्व दिसून आलं. बऱ्याच लोकांना वाटतं की योसेफ अत्यंत परिपूर्ण होता, पण ते खरं नाहीये. तो तुरुंगात असताना मिसरच्या राजाचा आचारी आणि एक बटलर यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि ते मित्र बनले होते. एके दिवशी योसेफच्या लक्षात आलं की त्यांची तोंड उतरलेली आहेत आणि मग तो विचारतो काय झालं. आम्हाला स्वप्न पडली आहेत आणि त्यांचा अर्थ सांगणारा कोणीही नाहीये. योसेफ म्हणाला याचीच तर मी वाट बघतोय, हेच तर माझं काम आहे, मला सांगा तर ती. कारण त्याला स्वप्नांची देणगी होती. त्याला वाटायला लागला होतं की देव त्याच्या देणगीचा वापर करणार का नाही. आणि तेवढ्या ती वेळ आली तेव्हा त्याने ती स्वप्न योसेफला सांगितली. तेव्हा योसेफ बटलरला म्हणाला, काही अनुवादांमध्ये त्याला राजाचा पॅलेवरदार असं संबोधलंय, तो त्याला म्हणाला 3 दिवसात तुला तुझी नोकरी परत मिळणार आहे. आणि तो त्या आचाराला म्हणाला, मला तुझं वाईट वाटतं, 3 दिवसांनी तुला फाशी देण्यात येणार आहे. आणि अगदी तसंच घडलं. पण योसेफने क्षुल्लक्ष अशी चूक केली होती जेव्हा तो बटलरला म्हणाला होता, हे बघ, इथून बाहेर पडल्यावर जेव्हा तुला तुझी नोकरी परत मिळेल तेव्हा माझं स्मरण अवश्य ठेव. इथं राहण्यायोग्य मी नाही आहे, बंदीखान्यात राहण्यायोग्य मी काही केलं नाही. आणि मला वाटतं तो म्हणाला असावा की यो सेफ, कृपया माझी आठवण ठेव.
आणि मला वाटतं स्वर्गात देवानेही म्हटलं असावं, ओ योसेफ तू असं म्हणायला नको होतंस. म्हणजे स्वतःचीच काळजी घेण्याचा प्रयत्न करणं. मला वाटतं देवाने म्हटलं, योसेफ तुला आणखीन काही वर्षांची गरज आहे. देवाची अशी इच्छा असते जॉयस की आपल्याला न जुमानता कार्य करावं, आपल्या मदतीविना त्याला समर्थन करायचं असतं. अत्यंत वाईट चूक आपण अशा वेळी करतो जेव्हा आपण स्वतःचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. कधी 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 मी असं मानतो सगळ्या गोष्टी ज्या देव करतो त्या चांगल्याच असतात, पण तुम्हाला जर एकाच गोष्टीला गाठावा लागला तर तो अत्यंत हुशार असा असतो, खूपच हुशार. तर ते म्हणजे याचं समर्थन करण्याच्या कामात जेव्हा तो तुम्हाला निर्दोष ठरवत असतो, तुम्ही जेव्हा प्रत्येकाच्या नजरेमध्ये चांगले दिसत असता, देव म्हणतो मला ते करू द्या, पण ज्या क्षणी आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो देव कधी कधी म्हणतो ठीक आहे कर त्यात प्रगती, आणि मग तो हाताची घडी घालून ते तुमच्यावर सोडून देत असतो. आणि मग परिस्थिती आणखीन चिघळल्यानंतर अखेरीस आपण म्हणतो प्रभू माझं चुकलं. काय झालं, योसेफ अविचाराने गोष्टी करण्याच्या प्रयत्नात बटलरला म्हणाला 3 दिवसांनी तुला तुझी नोकरी परत मिळणार आहे, मी इथे बंदीशाळेत राहणं योग्य नाही आहे, कृपा करून मला विसरू नको, माझं स्मरण ठेव. आणि देवाने खात्री केली होती की बटलर त्याला विसरून जाईल, कारण देवाला योसेफमध्ये असं काहीतरी घडवायचं होतं जे एका स्वाभाविक स्पष्टीकरणाला आव्हान देऊ शकत होतं. दुसऱ्या शब्दात असं काहीतरी जे फक्त देवच करू शकला असता. ह्या क्षणी कार्यक्रम पाहणाऱ्या एखाद्या प्रेक्षकाला मी असं म्हटलं असतं की तुम्ही ईश्वराच्या दंडाला कोपरखळी मारण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही देवाचा हात पिळण्याचा प्रयत्न करताय किंवा एखादा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताय, पण तो देवाला उघडू द्या, देवालाच उघडू द्या, आणि तो ते उत्तम प्रकारे. आपल्याला जे आपल्याला ऐकीचं वाटतं तेच आपण नेहमी मिळवू पाहत असतो. आणि आपण या क्षणी चर्चा करतोय की तुम्हाला जेव्हा चुकीचं वागवण्यात आलेलं असतं आणि स्वतःचं समर्थन मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकला असता आणि तुम्हाला योग्य वागवण्यासाठी लोकांना भाग पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहता, तुमच्या लायकीचं मिळवण्याचा प्रयत्न करत राहता, लोकांची खात्री पटवू पाहता. माझ्या भूतकाळात डोकावल्यावर मला लक्षात येतं माणसांनी माझा न्यायनिवाडा केल्यावर टीका केल्यावर मी किती चांगली व्यक्ती आहे, मी त्यांना पटवून देऊ पाहायचे. आणि खरं तर देवाची एवढीच इच्छा असते की आपण ते त्याच्यावर सोडावं. काल तुम्ही मला एक वचन सांगितलं जे तुमच्या म्हणण्याप्रमाणे 50च्या दशकात देवाने तुम्हाला एका गाडीत सांगितलं की तुम्ही तुमची काळजी देवावर सोपवा, मग तो तुमची काळजी घेईल. कधी कधी आपण लक्षात घेत नाही की याचा अर्थ असावा की तुमची काळजी त्याच्यावर सोपवा, म्हणजे तो तुमची काळजी घेईलच. त्यावेळी तुम्ही त्याच्यावर सोपवता म्हणजे आपल्याला तसं करावं लागतं, मगच तो आपली काळजी घेतो. जसं तुम्ही म्हणाला होता जॉयस, करणं खूपच कठीण असतं, चक्क देवालाच सगळं काही करू द्यावं. पण सांगायचं म्हणजे ती येशू ख्रिस्ताची शिकवण. आपण असा विश्वास ठेवू शकत नाही की आपल्याला स्वर्गात जायला मिळणारच आहे, कारण वधस्तंभावर येशूने आपल्यासाठी सगळं काही केलेलं आहे. पण लोक म्हणतात यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं आहे. त्याला चांगली बातमी म्हणण्याचं कारण म्हणजे येशूने सगळी किंमत मोजलेली आहे. तुम्ही म्हणाला होतात की मी काहीही विचारू शकते आणि म्हणूनच देव तुमच्याकडून काय वदवून घेतोय ते आता मी पाहणार आहे. प्रत्यक्ष व्यवहारातली उदाहरणं मला आवडतात आणि माझ्या स्वतःच्या जीवनातही अशी कितीतरी आहेत. पण तुमच्या स्वतःच्या जीवनातला असा प्रसंग तुम्हाला आठवत आहे का जो तुम्ही आम्हाला सांगाल की ज्यात तुम्हाला अन्यायाने अप्रामाणिकपणाने वागवलं गेलं, तुम्हाला मोह झाला स्वतःचं समर्थन करावं, पण तुम्ही देवाची प्रतीक्षा केलीत. बघा, लगेच मला एक घटना आठवली. ती म्हणजे पूर्वी 1956 साली, त्याच्या आधीच काही महिने म्हणजे 1955 अखेरीस एक घटना घडली होती ज्याला मी डिमॅस्कस मार्गावरचा अनुभव म्हणतो. मला कल्पना नव्हती की तुम्ही त्याचा उल्लेख कराल, मला आनंद झाला. मी माझी गाडी चालवत पॅल्मरवरून टेनेसीहून नॅशविलला जात होतो. मी त्यावेळी विद्यार्थी होतो ट्रॅव्हिका नॅझरिन कॉलेजचा आणि आठवड्याअखेरीस एका छोट्या चर्चचा धर्मगुरूही होतो. सकाळी मी गाडीने जात असताना प्रभूच्या तेजाने माझी गाडी पूर्ण व्यापली गेली. आत्ता ह्या क्षणी तुम्ही दिसताय त्यापेक्षाही अधिक अस्सल येशूची व्यक्ती मला दिसत होती जॉय, इतकी खरी होती ती. आणि मी 20व्यात प्रवेश केला, एक अशी शांती जी मला ठाऊकही नव्हती. नंतरचे कितीतरी महिने देव फक्त उघड करून दाखवित राहिला, माझ्या ब्रह्मज्ञानात बदल केला, माझं जीवन बदललं. मला वाटलं होतं की मी घरी गेल्यानंतर माझे बाबा अगदी खुश होतील आणि माझ्या आजीला हे कौतुकास्पद वाटेल. तिनं नुकतीच मला एक कोरी करकरीत कार विकत घेऊन दिली होती. केंडल घराण्यात एक प्रचारक होणारी अशी मी पहिलीच व्यक्ती होतो. आणि टेनेसीमध्ये मला एक छोटंसं चर्च देण्यात आलं होतं धर्मगुरूचं काम करण्यासाठी. तिने एक नवी कोरी शेवरलेट विकत घेऊन दिली होती, चेक फाडून दिलं होतं ही तुझी गाडी. तर 1 वर्षानंतर मी जेव्हा परत घरी आलो त्यावेळी माझ्यापाशी होतं एक नवं ब्रह्मज्ञान आणि नवी दिशा. तिनं माझ्याकडून कार काढून घेतली आणि माझे बाबा म्हणाले, मुला तू असं कसं वागू शकलास, आम्ही तुझं संगोपन केलं आहे. मी म्हणालो, बाबा देव माझा वापर करणार आहे. कसा काय,
आणि बरं का नेमकं नेमकं जे सांगायला नको होतं ते बोलून गेलो. मी म्हटलं एके दिवशी मला जगभर पसरलेलं सेवाकार्य लाभणार आहे, आंतरराष्ट्रीय व्यासपीठ. ते म्हणाले खरंच, केव्हा? आणि मी म्हणालो एका वर्षातच. खरं तर मी जेव्हा एक वर्ष म्हणालो तेव्हा मला वाटलं होतं की फार तर 2-3 आठवडे लागतील. आणि मला तेवढं खरं वाटलं होतं की तसं सांगायला मला मुळीच भीती वाटली नव्हती. मी म्हणालो एक वर्षात. ते बाहेर गेले आणि कागद घेऊन आले आणि त्यावर लिहिलं मी आर टी केंडल आजपासून 1 वर्षात मला एक आंतरराष्ट्रीय सेवाकार्य लाभणार आहे. ते म्हणाले तू सही करतोस. ठीक आहे बाबा. माझी फजिती झाली होती. मी त्यांना उत्साहित आणि त्यांच्यावर छाप पाडण्याच्या प्रयत्नात 1 वर्षानंतर मी दारोदार भटकणारा व्हॅक्युम क्लीनरचा एक सेल्समन होतो. आणि मागमूसही नव्हता की मला योग्य लाभलेला आहे. हे घडलं 1956 साली आणि 1979 साली, तब्बल 23 वर्षांनंतर. आता मी लंडनच्या वेस्ट मिनिस्ट्री चॅपलचा प्रचारक आहे. ह्या क्षणी जी कॅम्बिल मॉर्गन हे धर्मगुरू म्हणून राहिले होते आणि ते माझ्या बाबांचे हिरो होते. एडनबर्गहून लंडनला ट्रेनने जात असताना बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले मुला मी चुकीचा होतो आणि मला खूप अभिमान वाटतोय तुझा. हे ऐकण्यासाठी माझे कान अगदी आतुर झाले होते. मलाही 22-23 वर्षांपूर्वी हवं होतं पण मला प्रतीक्षा करावी लागली खूपच. समर्थनाबाबत हे असंच असतं, अगदी जॉयस. आपल्याला ते ताबडतोब हवं असतं. आपल्याला हवं असतं की देवाने अगदी परवाच करावं. तो ते त्याच्या वेळेतच करतो आणि एक दिवस असा उजाडेल आपण म्हणू देवाला भलंच करायचं होतं. आणि आता या क्षणी कार्यक्रम पाहणाऱ्या कोणाच्याही बाबतीत असं घडेल प्रभूवर सोपवा ते. मी सांगते ते खूपच चांगलं असतं आणि मला ठाऊक आहे की आता या क्षणी कितीतरी प्रेक्षक आहेत. मी आधी म्हटलं होतं ते पुन्हा सांगते, तुम्ही अन्यायाच्या मध्येच सापडलेले आहात आणि तुम्ही अशा परिस्थितीत आहात की तुम्ही दुखावले गेले आहात, तुमचा विश्वासघात केला गेला आहे आणि एखादा तुमच्या बाबतीत जे वागलाय त्याची त्याला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे. पण माझं नीट ऐका, देव सांगतोय तुम्ही ते मुळीच करू नका. तुम्ही त्याची प्रतीक्षा करा. शास्त्र सांगतं समर्थन करणं हे माझं काम आहे असं प्रभू म्हणाले. मी परतफेड करणारच आहे. माझ्या माणसांचे वाद आणि दावे मी मिटवीन. विस्तारित अनुवादामध्ये शास्त्र सांगतं, मीही ते नेहमी सांगते, देव माझ्या बाजूने आहे आणि त्यांच्या परिस्थितीत तो प्रगती करील. त्यांच्या परिस्थितीत प्रगती करण्याची मला गरज नाही आहे. आता इथे बसून हे बोलणं सोपं आहे कारण मी अनुभवलेलं आहे. अगदी डॉक्टर केंडल यांच्यासारखं वर्षानुवर्ष प्रतीक्षा करण्याचा काय आणि देवाने निभावून नेलेलं पाहणं असं पाहूनही जेव्हा जेव्हा मी नवे प्रसंग अनुभवते तेव्हा पुन्हा वारंवार ते अनुभवणं कठीण जातं. कृपया लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातात जर परिस्थिती घेतली नाहीत तर देव तुमच्या जीवनात महान विजय मिळवून देईल. तुम्हाला देऊ करण्यासाठी आमच्याकडे काही साधनं आहेत आणि डॉक्टर केंडल उद्याही हजर असणार आहेत. आम्ही बोलणार आहोत क्षमाशीलतेच्या सामर्थ्याविषयी आणि योसेफला क्षमा कशी करावी लागली होती आणि ज्यांनी आपल्याला दुखावलंय, आपला विश्वासघात केलाय, त्यांना आपण कशी क्षमा करावी. जॉयस मॅच सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुमच्या समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना सुवार्थेची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा JMMIndia.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंत्या आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूची प्रीती वाटत आहोत.